कोरोनाच्या संक्रमण काळात देशाच्या कानाकोपऱ्यातून इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत असतानाच राज्य शासनाकडून राष्ट्रीयकृत बुकिंग सेवांचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहेत. त्यामुळे सुशिक्षित नागरिकांकडून यापुढे बँकिंग व्यवहार हे देखील सरसकट ऑनलाईन पद्धतीतून करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र ऑनलाईन पद्धतीतून व्यवहार करताना खातेदार नागरिकास सतर्क राहणे हे देखील तेवढेच अत्यावश्यक असून फक्त एका चुकीमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी एन यांच्या संकल्पनेतून मेढघाटभर सायबर क्राईमच्या माध्यमातून सावधानी बाळगण्यासाठी जनजागृतीचे धडे चित्रफितीद्वारे गावोगावी पोहोचून नागरिकांपर्यंत पुरवण्यात येत आहेत. अशी परिस्थिती आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्वच जण कमी इंटरनेटचा वापर करतच असतो. हल्ली तर कुठेही काहीही हवं असताना सहजरित्या गुगल कर असंही सांगितलं जातं. इंटरनेटच्या सकारात्मक वापराबरोबरच दुष्प्रवृत्तीद्वारे केला जाणारा दुरुपयोग सर्वसामान्यांचे जीवन डळमळीत करू शकतो. इंटरनेटद्वारे केल्या जाणाऱ्या गैरवापरास सायबर क्राईम असे म्हणते. सिस्टम नेटवर्क किंवा वेबसाईटमध्ये आंशिक किंवा पूर्ण नियंत्रण संपादन होते. यामध्ये महत्त्वाच्या डेटा आणि माहितीमध्ये बेकायदेशीर प्रवेश करणे, गोपनीयतेचा भंग करणे या गोष्टींचा प्रादुर्भाव आहे. बरेचसे हॅकर्स कॉर्पोरेट आणि सरकारी खात्यांवर हल्ला करतात. यानंतरचा प्रकार आहे स्पॅमिंग. स्पॅमिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक मेसेजिंग सिस्टमचा वापर केला जातो. सामान्यत संदेश पाठवण्यातील ईमेलचा वापर केला जातो, ज्यामध्ये मालवेअर वेबसाईटचे बनावट दुवे करणारे संदेश जोडलेले असतात. ईमेल स्पॅमिंग खूप प्रचलित आहे. अपरिचित संस्था कंपन्यांकडील नको असलेले घाऊक संदेश मोठ्या संख्येने वापरकर्त्यांना पाठवले जातात, ज्याद्वारे वापरकर्त्यांना सीडीचा किंवा इंटरनेटचा वापर करून चोरतो. चोरलेल्या या माहितीचा गैरवापर होऊ शकतो अथवा ही माहिती विकली जाते. कॉर्पोरेट क्षेत्रात अशा स्वरूपाचे गुन्हे वारंवार घडतात. डेटा थेफ्टच्या वाढत्या घटनांमुळे योग्य सायबर क्राईमचे स्वरूप समजून त्यानुसार उपाययोजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे. संगणकीय क्षेत्रात सायबर क्राईमचा झालेला शिरकाव हा अनेक अनर्थ व संकटांना आमंत्रण देणार आहे. साधारणतः सर्वसामान्य नागरिकांचा असा समज आहे की त्याच अनुषंगाने 27 ऑगस्ट रोजी धारणी शहरातल्या मुख्य चौकात बसस्थानक व बाजारपेठेतून सायबर क्राईमपासून सावध राहण्याचा सल्ला देणारा अभिनव उपक्रम धारणीकरांसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतडे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गीते, पोलीस उपनिरीक्षक करुणा मोरे यांच्या उपस्थितीत सायबर क्राईमच्या माध्यमातून साकारण्यात आला. शकील अहमद, धारणी.